नमस्कार मित्रांनो एस पी वेल्थ ट्रिपल सिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मार्केट एक पंधरा हजार दोनशे ते सोळा हजारच्या रेंजमध्ये राहू शकतं मार्केट आणि जोपर्यंत हा गॅप भरत नाही तोपर्यंत मार्केटचा एक अपट्रेंड आपल्याला कळणार नाही की आपण अपट्रेंड मार्केट जाऊ शकणार की नाही तर लास्ट वीकमध्ये जर बघितलं तर मार्केट मार्केटचा लो होता ऑलमोस्ट पंधरा हजार सहाशे एकसष्ट आणि हाय होता पंधरा सोळा हजार दोनशे पंच्याहत्तर तर त्या माहितीप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की हा जो गॅप तयार झालेला होता तो गॅप आता भरलेला आहे आता सोमवारी काय प्राइस सेक्शन होते याच्यावर ठरलं की मार्केट वर जाईल अपट्रेंड राहील की पुन्हा सोळा हजार एक दोनशेच्या आसपास रेजिस्टन्स फेस करून मार्केट खाली खाली येऊ शकतं कारण नुकतेच जर बघितले तर टी सी एसचे जे काही रिझल्ट आहेत ते एक एक्सपेक्टेशनपेक्षा थोडे कमी लागलेले आहेत त्यामुळे सोमवारी सॉफ्टवेअर क्षेत्रातले जेवढे काही कंपन्या आहेत विप्रो असेल इन्फोसिस असेल टी सी एस असेल तर ह्यांच्या ह्याच्या शेअर्समध्ये तुम्हाला थोडंफार फॉल तुम्हाला दिसू शकतो तर या वीकचा अॅनालिसिस मी एवढंच सांगेन की सोमवारी जी काही प्राईस ॲक्शन होईल त्याच्यावर आपलं मार्केट कंडिशन कळेल ऑलमोस्ट हा जो गॅप होता तो आता भरलेला आहे आता इथून पुढे जी सोमवारी प्राईस एक्शन समजा मार्केट वर राहील तर ऑलमोस्ट सोळा हजार पाचशे ते सोळा हजार आठशेपर्यंत पर्यंत मार्केट पुन्हा एकदा जाऊ शकतं या वीकमध्ये सोळा हजार आठशेपर्यंत पर्यंत आपल्याला पुढं तसा काही धोका नाही पण सोळा हजार पाचशेचा एक मेजर रेजिस्टन्स आहे तो जर मोडला तर सोळा हजार आठशेपर्यंत पर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि पुन्हा जर मार्केटनं रेजिस्टन्स फेस केला तर पंधरा हजार आठशेचा एक चांगला सपोर्ट मार्केटमध्ये आपल्याला निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं अॅनालिसिस थोडक्यात तर कोणते जे तीन चार स्टॉक्स आहेत या वीकमध्ये घेण्यासारखे हे आपण बघूया तर जी काही न्यूज होती टाईम्स ऑफ इंडिया असेल इकॉनॉमिक्स टाइम्स टाईम्स ऑफ इंडिया असेल तर शुगर इंडस्ट्री रिलेटेड खूप चांगले दिवस येणार आहेत आता कारण पाऊस पण चांगला चालू आहे भारतामध्ये तर पहिला स्टॉक मी ह्या ह्या रिलेटेड घेतला आहे तो उत्तम शुगर उत्तम शुगर जर बघितला तर ह्याच्यामध्ये एकच निगेटिव्ह पॉईंट सांगता येईल की टू मच प्रमोटर्स होल्डिंग आपल्याला काय ह शिर टर्मसाठी घ्यायचं नाही फक्त ट्रेडिंग बेटसाठी स्टॉक बघू शकतो तर ऑलमोस्ट बघितला तर एका दिवसामध्ये ह्याचे तेरा टक्के ऑलमोस्ट साडेबारा टक्के रिटर्न दिलेला आहे एका दिवसामध्ये वन इयरचा जर रिटर्न बघितला तर एक आठ पर्सेंट आहे तर मागचा जो सेशन झाला होता बिकॉज ऑफ सम न्यूज हा स्टॉक एका दिवसामध्ये तेरा टक्के वाढलेला आहे जर स्टॉकची जर फंडामेंटल्स बघितले तर प्रमोटरचं होल्डिंग थोडंफार काय झालेलं आहे प्लेज जास्त आहे हा एक त्याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह आहे निगेटिव्ह पॉईंट आहे त्यामुळे हा स्टॉक आपण ट्रेडिंग बेटसाठी आपण पकडू शकतो बाकी फंडामेंटल फायनान्शियल ट्रेंड त्याचा चांगला आहे तर चार्टवर बघूया उत्तम शुगर कसा दिसतो हा स्टॉक घ्यायचा की नाही तुम्ही पण स्वतः ॲनालिसिस करा तुमच्या कोण ज्याच्यातले एक्सपर्ट असेल त्यांना विचारा तर हा स्टॉक जर बघितला तर हे मी दोन मुव्हिंग ॲव्हरेज लावलेले आहेत एक म्हणजे फिफ्टी डेजचा आणि दुसरा म्हणजे टू हंड्रेड डेजचा हा स्टॉक काय करतो जसं जसं फिफ्टी डेज किंवा टू हंड्रेड डेजच्या जवळ येतो तिथून पुढं तो स्टॉक वर जातो आणि पुन्हा फिफ्टी किंवा टू हंड्रेड डेजला सपोर्ट घेतो तर जर दोन हजार बावीसपासून जर बघितलं तुम्ही तर फिफ्टी डेज टू हंड्रेड डेजला तो खाली येतो तिथं सपोर्ट घेऊन तो पुन्हा वर जातो तर हा त्याचा एक ट्रेंड राहिलेला आहे गेल्या एक सहा सात महिन्यामध्ये तर आत्ता स्टॉकने जस्ट दोनशे सत्तरच्या वर क्लोजिंग दिलेला आहे तर हा स्टॉक तुम्हाला दोनशे पन्नास ते दोनशे साठ किंवा दोनशे दोन साठ ते सत्तरमध्ये जर तुम्हाला मिळाला तर हा स्टॉक तुम्ही जरूर घ्या ह्याचं टार्गेट तुम्ही थ्री हंड्रेडपर्यंत टार्गेट याचं ठेवू शकता आणि याचा स्टॉप लॉस तुम्ही दोनशे चाळीस दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस ह्याचा हा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता तर ह्याची बाईंग प्रेस बाईंग रेंज कुठली आहे तर दोनशे पंचावन्न दोनशे पन्नास पकडा तुम्ही दोनशे पन्नास ते दोनशे पासष्ट या रेंजमध्ये हा तुम्ही स्टॉक बाय करू शकता टार्गेट याचा असेल अप टू थ्री हंड्रेड और थ्री हंड्रेड ट्वेंटी आणि सप याचा स्टॉप लॉस असेल दोनशे चाळीस तर हा स्टॉक एक चांगला ट्रेडिंग बेटचा स्टॉक आपण पकडू शकतो दुसरा आहे म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत पायात जे काही चपला लागतात त्या आपल्याला स्ट्रॉंग लागतात त्याचं रबर असेल किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जे काय मटेरियल आहे ते स्ट्राँग लागतं आणि त्याच्यातलीच एक म दिग्गज कंपनी आहे भारतातली ती म्हणजे रिलॅक्सो रिलॅक्सोचा एक फेमस ब्रँड आहे तो म्हणजे स्पार्क्स ओके okay, सो so रिलॅक्सो uh, आपण स्टॉक बघूया रिलॅक्सो जर बघितला तर कुठेही uh, तुम्हाला रेड फ्लॅग दिसत नाही डिव्हिडंड फिल्डमध्ये आपल्या बसत नाही पण हा स्टॉक एक चांगला फंडामेंटल स्टॉक आहे सेक्टरच्या पीईपेक्षा थोडा आपल्याला स्वस्त मिळत आहे आणि निफ्टी टू हंड्रेडमधला हा स्टॉक आहे रिलॅक्सो फुटवेअरचा मागच्या सेशनमध्ये ना एक टक्का रिटर्न दिलेला आहे जर एक वर्षाचा रिटर्न बघितला तर पंधरा uh, टक्के डिस्काउंटमध्ये आपल्याला हा स्टॉक मिळत आहे तर फंडामेंटल अशी गुड्स गुड आहेत बघितला तर रेव्हेन्यू दरवर्षी याचा अपटेंडमध्ये राहिलेला आहे प्रॉफिट पण याचा अपटेंडमध्ये राहिलेला आहे तर चार्टवर बघूया आपल्याला की रिलॅक्सो कोणत्या प्राइसला आपण हा घेऊ शकतो रिलॅक्सो फुटवेअर ओके रिलॅक्सो जर बघितला तर एक सहा महिन्यापूर्वी किंवा नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर जर बघितला तर हा चौदाशे चाळीसला स्टॉक होता तिथून ऑलमोस्ट आता 35% थर्टी फायव्ह पर्सेंट स्टॉक करेक्ट झालेला आहे तर ही जी काही प्राइस आहे नऊशे पन्नास ते एक हजार या प्राइस प्राईसमध्ये हा स्टॉक एक ऑलमोस्ट दोन महिने राहिलेला आहे म्हणजे मे पासून जुलै जर बघितला अजून जुलै संपायचा आहे तर हा ही जी काय रेंज आहे ही रेंज हा ब्रेक करायला बघत आहे तर हा स्टॉक तुम्हाला घ्यायचा असेल तर नऊशे पन्नास ते एक हजार या पन्नास पॉईंटमध्ये हा स्टॉक तुम्ही कधी बाय करू शकता कारण हा स्टॉक जर बघितला तर मागच्या वर्षीसुद्धा मे uh, जूनच्या रेंजमध्ये हा स्टॉक ह्या प्राईसला आला होता तर याला एक रेंज स्पॅन म्हणतात तर हा तुम्ही स्टॉक ह्या प्राईसला बाय करू शकता नऊशे पन्नास ते एक हजारच्या दरम्यान आणि याचं टार्गेट तुम्ही पहिलं टार्गेट असेल एक हजार पन्नास ते अकराशे याचं टार्गेट असेल तर हा स्टॉक तुम्ही फंडामेंटली गुड स्टॉक आहे हा स्टॉक लाँग टर्मला सुद्धा हा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता तीन नंबरचा स्टॉक आहे तो म्हणजे एक एफ एम सी जी सेक्टरमधला आहे मी सांगितलं होतं की मागच्या वेळीसुद्धा की आत्ता जे काय मार्केटमध्ये फॉल आहे तर तुमच्याकडे एक डिफेन्सिव्ह सेक्टरचे स्टॉक पाहिजेत तर त्याच्यातला एक आता स्टॉक घेतलेला आहे पण मारिको मारिकोचे प्रॉडक्ट्स तुम्हाला माहीत आहेत पॅराशूट असेल सपोलो असेल लिवॉन असेल हे सगळे चांगले प्रॉडक्ट्स आहेत मार्केटमध्ये मारिकोचे तर सेक्टरच्या पीईपेक्षा थोडासा तुम्हाला जास्त व्हॅल्युएशनला मिळतो पण हा डिफेन्सिव्ह सेक्टरचा स्टॉक आहे तर हा स्टॉक तुम्ही एक वर्षामध्ये फाईव्ह पर्सेंट त्याचं आता तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळत आहे कुठ फक्त हा स्टॉक थोडासा व्हॅल्युएशनला आहे बाकी कुठेही त्याचा रेड फ्लॅग नाही आहे फोरकास्टिंग पण तुम्ही बघू शकता सेवन्टी फोर पर्सेंट आहे आणि फायनान्शियल ट्रेंड इट इज अपट्रेंड ओके इन एव्हरी इयर फ्रॉम सिन्स टू थाउजंड नाईन्टीन हा स्टॉक तुम्हाला ट्रेंड म्हणजे याच्या रेव्हेन्यू असेल प्रॉफिट असेल हे अपट्रेंडमध्येच राहिलेलं आहे तर हा स्टॉक आपण बघूया चार्टवर आपल्याला कोणत्या प्राईसला खरेदी करता येऊ शकतो मारिको जर बघितला तर ह्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जर जानेवारीपासून जर बघितला तर त्याची एक रेंज राहिलेली आहे की पाचशे आणि चारशे ऐंशी चार चारशे ऐंशी चारशे सत्तर म्हणजे हे तीस पॉईंटची रेंज आहे आणि अपटेंड म्हणजे पाचशे चाळीस म्हणजे हे काही साठ पॉईंट आपल्याला दिसतात ह्या पॉईंटमध्येच हा या हा स्टॉक आपल्याला दिसतो तर हा जर आता जर तुम्ही ह्या प्राईसला बाय केला पाचशेच्या आसपास तर हा तुम्हाला टार्गेट तुम्ही याचं शॉर्ट टर्म टार्गेट ठेवू शकता पाचशे तीस ते पाचशे चाळीस आणि याचा स्टॉप लॉस तुम्ही चारशे ऐंशी हा स्टॉप लॉस ठेवू शकता तर हा आत्ता सध्या तुम्हाला ट्रेडिंग पॉईंट दिसतोय पण हा स्टॉक एक मार्केट एवढं पडलेला आहे तरी पण हा स्टॉक काय जास्त पडलेला नाही एका महिन्यात जर बघितला तरी एका महिन्यामध्ये स्टॉक फक्त म्हणजे दोन पर्सेंटनं याचे रिटर्न चांगले पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत म्हणजे मार्केट एक मागचा महिना पहिला जर पूर्ण फॉलमध्ये आहे तरी पण हा स्टॉक आहे स्टेबल आहे म्हणून डिफेन्सिव्ह सेक्टरचे काही स्टॉक आपल्याकडे पाहिजेत आय टी सी असेल त्याच्यामध्ये किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर असेल मारिको हो असेल हे सगळे आपल्याकडे स्टॉक पाहिजेत तर ह्या आठवड्याचा शेवटचा स्टॉक आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीमधला आहे तर तो आहे व्ही गार्ड बिघाड इंडस्ट्री आहे स्मॉल कॅप कॅटेगरीमधला एक एक स्टॉक आहे जर तुम्ही बघितला एक वर्षाचा रिटर्न तर तुम्हाला दिसेल की बारा टक्के आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे एक वर्षाच्या एक वर्षाचा जर याचा फॉलोअप घेतला तर तीनशे सत्तावीसाव्या रँक आहे सेक्टरच्या पी एवढ्याच आपल्याला याचा पी दिसतोय दुसरी गोष्ट म्हणजे काय त्याचा फायनान्शियल ट्रेंड जर बघितला तर सगळं वाढलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे म्हणून इथे तुम्हाला दिसते बघा की इन लास्ट थ्री मंथ्स म्युच्युअल फंड होल्डिंग इनक्रीज बाय वन पॉईंट फोर्टी थ्री पर्सेंट तर हे ही ही जी काही गोष्ट आहे ही या स्टॉकसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणूनच बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यूमध्ये जबरदस्त वाढ झालेली आपल्याला दिसते फायनान्शियल इयर एकवीस बावीसमध्ये त्यामुळे हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता पोर्टफोलिओमध्ये ट्रेडिंग भेटला ठेवा किंवा एक शॉर्ट टर्म मिडियम टर्मसाठी तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता तर विघाड बघूया आपल्याला चार्टवर काय सांगतो वि वी गाड जर बघितला तर आत्ताच याने फिफ्टी डेजच्या वर क्लोजिंग दिलेला आहे तर तो सव्वा दोनशेच्या आसपास किंवा दोनशे वीस ते दोनशे तीस मध्ये हा स्टॉक तुम्ही हा बाय करू शकता आणि ह्याचा जर सप तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर दोनशे पाच ते दोनशे दहा मध्ये ठेवून तुम्ही एक अडीचशे पर्यंत ह्याचा टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये ठेवू शकता शॉर्ट टर्मसाठी शॉर्ट टर्म टू मिडियमसाठी याचं टार्गेट तेवढं राहील पाच ते दहा टक्के टार्गेट आपल्याला पाहिजे आहे एक महिना सव्वा महिन्याभरामध्ये जरी मिळालं तरी सफिशियंट आहे तर हे आहेत ह्या आठवड्याचे चार स्टॉक जे तुम्हाला रिटर्न देऊ शकतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल मुव्हिंग ॲव्हरेजवर आपण स्टॉक कशी खरेदी करू शकतो ठीक आहे तर thank you daniel